हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 29 पाहतोय। अतिशय सोपा प्रॅक्टिस सेट 29 आहे। त्याच्यातील क्वेश्चन नंबर 1 वरचा जो व्हिडिओ आहे तो मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे। आज आपण त्यातील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण आता पटकन पाहूया आणि कन्सेप्ट समजून घ्या पटकन। तर पहिल्यांदा क्वेश्चन वाचूया। क्वेश्चन नंबर 2 आहे, राइट द फॉलोइंग नंबर्स यूजिंग अ पॉझिटिव इंडेक्स। मित्रांनो, खाली जो नंबर असतो त्याला म्हणतात बेस, वरती जो नंबर असतो त्याला म्हणतात इंडेक्स। या ठिकाणी 2/7 हा इंडेक्स आहे आणि सॉरी बेस आहे। 2/7 हा काय आहे? बेस आहे, कारण की तो खाली आहे, -2 वरती आहे, त्याला म्हणायचे इंडेक्स। त्याचे इंडेक्स जो आहे तो मायनस आहे, तो आपल्याला प्लस मध्ये लिहायचा आहे। या ठिकाणी 11/3 हा बेस आहे, त्याचा इंडेक्स आहे -5। या ठिकाणी 1/6 हा बेस आहे, खाली आहे म्हणजे बेस आहे, वरती आहे तो इंडेक्स आहे, तो सुद्धा आहे मायनस मध्ये। आणि या सुद्धा इंडेक्स आहे तो निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला प्लस मध्ये लिहायचा आहे इंडेक्स। अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो। कसं सोडवायचं, काय करायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला। आता आपण बेस आणि इंडेक्स पाहूया, पण त्याच्या आधी मित्रांनो ते कसं करायचं ते आपल्याला शिकलं पाहिजे। तर या ठिकाणी मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, पहा। a/b^-5 असा समजा काय आहे, त्याचा इंडेक्स काय आहे, मायनस मध्ये आहे। तर जेव्हा इंडेक्स मायनस असेल, निगेटिव्ह असेल, त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करायचा असतो, या ठिकाणी जो नंबर आहे त्याचा रेसिप्रोकल लिहायचा असतो। रेसिप्रोकल म्हणजे काय, डिनॉमिनेटर वरती जाणार, न्यूमरेटर खाली येणार, म्हणजे बी वरती गेला, ए खाली आला की हा आपोआप पॉझिटिव्ह होत असतो। एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यावर आधारित सगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत। काय करायचं सांगितलं, या ठिकाणी जो नंबर आहे त्याचा फक्त अदला बदल करायची, खालचा नंबर वरती, वरचा नंबर खाली, आणि या ठिकाणी जो मायनस आहे तो या ठिकाणी प्लस होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे। अतिशय सोपं आहे। आता पाहूया 2/7, या ठिकाणी म्हटलेलं आहे 2/7 raised to -2, बरोबर। मग 2/7 आहे तर 7 वरती जाणार, 2 खाली येणार, 7 वरती गेला, 2 खाली आला, आणि हा जो -2 आहे तो झाला आपोआप प्लस। म्हणजे निगेटिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह करण्यासाठी या नंबरचा रेसिप्रोकल खालचा नंबर वरती, वरचा नंबर खाली लिहायचा असतो। या ठिकाणी काय होणार, 3 वरती जाणार, 11 खाली येणार, बरोबर, इज इक्वल टू हा जो -5 आहे तो काय होणार मित्रांनो, पॉझिटिव्ह 5 होणार। या ठिकाणी प्लसचं साइन देण्याची गरज नसते। या ठिकाणी पुढे 6 जाणार वरती, 1 येणार खाली, 6/1 raised to 3 असं होणार त्याचं, बरोबर। किंवा मित्रांनो 1 डिनॉमिनेटर असेल तर काही तो न लिहिता आपण नुसता 6 raised to 3 किंवा cube of 6 असे लिहू शकतो। या ठिकाणी मित्रांनो y raised to -4 आहे। आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, पण y हा एकटाच नंबर आहे मित्रांनो। तर ज्या नंबरला डिनॉमिनेटर नसतो त्याचा डिनॉमिनेटर असतो 1, त्याचा डिनॉमिनेटर काय असतो, 1 असतो। मग 1 आपण वरती लिहिणार, y खाली लिहिणार, आणि हा जो मायनस आहे तो काय होणार, प्लस होणार, निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होणार। हे एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे सोडवता येईल। कुठलाही इंडेक्स निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याचा जो बेस आहे त्याचा रेसिप्रोकल लिहायचा, म्हणजे काय करायचं त्याचा गुणाकार व्यस्त लिहायचा आपल्याला। लक्षात आलं मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट 29 मधला क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे। थँक्यू।